नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून. आजच्या ब्लॉगची सुरुवात दुपारीच चालू होत आहे. आज फुल रेस्ट केला आहे. काल रात्री 1:30 आलोय आम्ही आणि त्याच्यामुळे झोपा काय झाल्या नाहीत. मस्त खाऊन पिऊन पुन्हा एकदा थोडा नॅप घेतला, कारण गाडीमुळे पूर्ण अंग असं दुखतं. सो आता वाजले 3:30 ऑलमोस्ट आणि आज जसं सांगितलेलं की हळदी कुंकू आहे आमच्या सोसायटीमध्ये. सो आता त्याची तयारी करायला खाली चाललो आहे. तर आता रांगोळी आणि थोडंफार डेकोरेशन असं काही करणार नाही, पण रांगोळी, टेबलची अरेंजमेंट वगैरे करायला जातोय खाली सगळ्या बायका. ते सर्व झाल्यावर पुन्हा वरती येऊन ड्रेसअप होऊन पुन्हा खाली जाणार आहे हळदी कुंकू करायला. सर्व बायकांचा इन्व्हाइट पण केलेला आहे, तर खूप धमाली येईल. तर व्लॉग बघत राहा. आज पुन्हा एकदा सगळ्या बायका ट्रेडिशनल अटायर मध्ये खाली असतील. तर चला, मी आता खाली जाते. सगळ्या गेलेल्या आहेत आणि मी फार लेट झालेली आहे ऑलरेडी आणि निघते. खाली आले सगळ्या बायका, सगळी तयारी चालू आहे. आंघोळी काढायला चालू केलं. आय्या बदाम, आय्या हिरवा बदाम. त्याला बघा, गोल बिल काढलेलं आहे मस्त. हाय आराध्या. तर आता पटपट रांगोळी काढतो, बाहेर आणतो, टेबल वगैरे सगळी अरेंजमेंट करतो आणि देन वी विल डू इट रेडी. भेटूया थोड्या वेळात. भरपूर साऱ्या बायकांनी एकत्र मिळून अशी रांगोळी काढलेली आहे माझ्या हात पायाने. मेन एंट्रन्सच्या गेटवर पण थोडीफार काढतायत. इकडची झाल्यावर सगळं हे देन आपण हळदी कुंकवाला सुरुवात करणार आहोत. 2 hours later. मी निघते, मला फार लेट झालंय. सगळ्या बायका खाली आल्यात. मी सगळ्यात लेट आहे. सगळ्या गेले. आता मी पळतीये. कशी दिसतीये? फोटो काढूच आम्ही नंतर. बायका येऊन बसल्या आहेत. फार गडबड चाललेली आहे आणि इकडे सर्व अरेंजमेंट पण झालेली आहे. चला सुरुवात करूया मंडळी. सगळी तयारी चालू आहे. इथे लाईट फार कमी आहे, फ्लॅश लावावं लागलंय. लेडीज आहेत आमच्या, त्यांचं थोडंफार हळदी कुंकू राहिलेलं आहे. सो ते आता ओरखणार आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे घरी. झालेला आहे इकडे आश्रम मध्ये.
निघतो आता आमच्या बिल्डिंगच्या बायकांचं म्हणजे आमच्याच लेडीजचं थोडंफार राहिलेलं आहे. हळदीकुंकू झालेलं आहे आणि आता फार दमलोय. तरी आम्ही गप्पा मारतोय सगळ्या मस्त. आणि हे कचरा पण टाकायचंय. ते नेहाचं काम बिलकुल मदत नाही केली आपल्याला नेहाने. ही बाई हिने काही मदत नाही केली. तर आता आम्ही थोड्याने वरती जाऊ, थोडा गप्पा मारतो. 10-15 मिनिटं आणि वरती जाणार आहे. जेवण बनवायचे सर्व काम आहेत. खूप मजा आली, एन्जॉय केला. पुन्हा एकदा बाय.